भाजपा आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रसाद जी किरीट सोमय्यांनी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली आहे। संजय पांडेंनी खोटी तक्रार केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। संजय पांडे पोलीस आयुक्त हे कायदा सुव्यवस्था गुंडाळून राज्यामध्ये राज्य करत आहेत। ज्या वेळेला ते डीजी होते तेव्हा देखील त्यांनी राज्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे गुन्हे दाखल करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला। मुंबईचे पोलीस आयुक्त होताना ते सुपारी घेऊनच पोलीस आयुक्त झाले असं आम्हाला पूर्णपणे संशय। ज्या पद्धतीमध्ये ते आयुक्त म्हणून काम करतायत, का शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून काम करतायत, हा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेला। किरीट सोमय्यावर झालेला हल्ला पोलीस स्टेशनच्या आवारात झाला, पोलिसांच्या उपस्थितीत झाला। मला वाटतं की हे सरकार पुरस्कृत आतंकवाद आहे, ज्याला मुख्यमंत्री स्वतः साथ देत आहेत, त्याच्यामध्ये प्रशासन साथ देत आहे, पोलीस साथ देत आहे, खालचे पोलीस दबावाखाली आहेत, हे खाजगीत बोलतात। आणि ज्या पद्धतीमध्ये सहआयुक्त आणि आयुक्त पोलिसांना आदेश देत आहेत, ज्यामध्ये गुन्हे खोट्या पद्धतीत दाखल होत आहेत, याविरुद्ध आज केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आमच्या शिष्टमंडळाने तक्रार केली। मला वाटतंय की एक शिष्टमंडळ केंद्रातून चौकशीसाठी मुंबईत रवाना केलं जाईल, राज्याची कायदा सुपरिस्थिती बघितली जाईल। आणि ज्याप्रमाणे अतुल भातखळकर जी म्हणाले की औषधाला देखील कायदा राहिला नाही, मला वाटतं की खरोखरच अजून अशा पद्धतीत जर राहिलं आणि मुख्यमंत्री हमला करणाऱ्यांचं समर्थन करत राहिले, हमला करणाऱ्यांच्या बाबतीत बोलणाऱ्या संजय राऊतांचं समर्थन करत राहिले, तर निश्चितपणे हे सरकार कुठे चाललंय याची देखील काळजी आपल्याला करावी लागेल। या राज्याच्या चिंतेचा विषय, त्याचा देखील विचार आपल्याला करावा। जी प्रसाद जी, या बरोबरच एकीकडे किरीट सोमय्या हे दिल्ली दरबारी गेले, तर दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत। सोमय्यांची जखम ही कृत्रिम असल्याची शंका पोलिसांना असल्याची शक्यता आहे। मला वाटतं की दिलीप वळसे पाटील हे एक सक्षम राजकारणी आहेत आणि आम्ही त्यांच्याबद्दल नेहमी आदरपूर्वक म्हणतो, पण ज्या पद्धतीमध्ये मधल्या काळात शिवसेनेने त्याला पदावरून हटवण्यासाठीची भूमिका घेतली, त्यानंतर दिलीप वळसे पाटील देखील निपक्षपात काम करतायत असं म्हणणं आम्हाला योग्य वाटणार नाही। कारण दिलीप वळसे पाटलांची भूमिका ही सातत्याने आता बदली व्हायला लागली। जे सीसीटीव्ही फुटेजची ते चौकशी करायला मागतात, काय ते सीसीटीव्ही फुटेजच त्यांना घाण करायचे आहेत का? कारण माझ्या चेंबूरमध्ये झालेल्या रथाच्या हल्ल्यावरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी करप्ट केले, त्यामुळे कशावरनं की मोहित कंबोजचे फुटेज करप्ट होणार नाहीत, कशावरनं किरीट सोमय्यांवरती हल्ला केलेले फुटेज करप्ट होणार नाहीत, त्यामुळे दिलीप वळसे पाटलांची भूमिका देखील संशयास्पद आता वाटायला लागली आहे। मला वाटतं की गृहमंत्री म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे, जी आम्ही त्यांच्याकडे पाहतो की गृहमंत्री म्हणून आर आर पाटील झाले, गृहमंत्री म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस झाले, गृहमंत्री म्हणून शरद पवार झाले आणि गृहमंत्री म्हणून आज वळसे पाटलांची स्वतःची एक चांगली प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर होती, पण आता ज्या पद्धतीत ते वागत आहेत, किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करतायत, त्यांनी देखील त्यांची प्रतिमा जपण्याची आता गरज। नक्कीच प्रसाद जी, आपल्या बरोबर शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे देखील जोडल्या गेलेल्या आहे। मनीषा जी, गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे। आमचं देखील तेच म्हणणं आहे की केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या खाली सगळ्या ईडी, इन्कम टॅक्स सगळ्या त्यांच्या दबावाखाली काम करतात आहे। महाराष्ट्रामध्ये जे काय सगळं चाललंय, जे ईडी आणि सगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करणं, आमचं देखील तेच म्हणणं आहे, त्याबद्दलही त्यांनी कमेंट करावी। आणि किरीट सोमय्या कुठल्याही थराला जाऊ शकतात। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या वेळी सीबीआयला केस दिली, काय झालं, तिथपासून सगळा इतिहास तुम्ही गिरवा, तिथपासून सगळा इतिहास बाहेर काढा। 2.5 वर्षाचा केवळ आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं नाही, म्हणून जो काय थैथयाट चाललाय, ज्या बाईने महाराष्ट्रामध्ये अमरावतींनी उच्छाद मांडला, त्या बाईला सपोर्ट करण्यासाठी पूर्ण भारतीय जनता पार्टी उतरलेली आहे। आणि अतिशय लांछनास्पद आहे, हे कोण सगळे घुसलेत भारतीय जनता पार्टीमध्ये, काय करतात, हे कशासाठी हा थैथयाट चाललाय? जी प्रसाद जी बोला ना। मला वाटतं की मनीषा कायंदेनी सुशांत सिंग राजपूतचा विषय काढत असताना कदाचित मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली असती तर बरं झालं असतं। सुशांत सिंग राजपूत केसमध्ये काय झालं काय नाही झालं हे त्याने आम्हाला विचारण्यापेक्षा स्वतः दस्तखुद्द मुख्यमंत्र्यांनाच विचारलं तर बरं होईल, त्यामुळे त्या विषयावर मी बोलणार नाही। तो विषय वैयक्तिक विषयावरती त्याची पातळी गेल्यामुळे मला वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीवरती बोलायचं नाही, त्यामुळे सुशांत सिंग राजपूत या विषयावर मी बोलणार नाही। परंतु ज्या पद्धतीमध्ये आयुक्त काम करतात, ज्या पद्धतीमध्ये आयुक्त ह्या सगळ्या विषय हाताळत आहे, हा खरोखरच विचार करण्यासारखा आहे। या माध्यमातून राज्याला विघातक दृष्टीकडे नेण्याचा प्रयत्न चाललाय।
आणि सरकार पुरस्कृत दहशतवादाचा होत चाललाय हे मी सांगू इच्छितो. जी प्रसाद जी, या बरोबरच महाराष्ट्रात असं काय घडलंय की दिल्ली दरबारी जाण्याची आवश्यकता भासली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर जी महाराष्ट्रात एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे, महाराष्ट्रातले मंत्री, महाराष्ट्रातले पोलीस, महाराष्ट्रातले अधिकारी, महाराष्ट्रातले आयुक्त हे जर सरकारच्या पेरोलवर शाखा प्रमुखासारखं काम करत असतील तर शेवटी जे अधिकारी शाखा प्रमुख म्हणून काम करतायत हे केंद्राच्या अखत्यारीत येतात हे कदाचित संजय राऊतांना माहीत नसेल, कारण त्यांचं ज्ञान थोडं कमी आहे. आयपीएस अधिकारी हे केंद्राच्या अखत्यारीत येतात, त्या व्यतिरिक्त किरीट सोमय्या यांना जे संरक्षण आहे ते केंद्राचं संरक्षण आहे, जे गृह सचिवाच्या अंडर येतं त्यामुळे तो अधिकार किरीट सोमय्यांना आहे. माजी खासदार म्हणून त्यांना अधिकार आहे, त्या व्यतिरिक्त एक नागरिक म्हणून त्यांना अधिकार आहे. ज्या पद्धतीमध्ये राज्यातलं सरकार राणा दापत्य असेल, किरीट सोमय्या असेल, मोहित कंबोज असेल, प्रवीण दरेकर असेल, देवेंद्र फडणवीस असेल, गिरीश महाजन असेल, मी स्वतः असेल, चंद्रकांत दादा असतील, त्या पद्धतीमध्ये सुडाच्या राजकारणामध्ये खोट्या तक्रारी नोंदवण्याचं काम करतायत, त्याचा निषेध आणि त्याची तक्रार करायला सोमय्या गेलेत त्याचं मी समर्थन करतो. धन्यवाद. नक्कीच प्रसाद जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सोमय्यांसह भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीत गृहसचिवांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी गृहसचिवांनी येत्या 2 दिवसात गंभीर दखल घेणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलंय.